लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। दोन सोसायटी सीसी भेटली पुनर्विकास राजकीय कोणतेही षड्यंत्र नाहीये। माझ्याकडे पुरावे आहेत, जे हे सगळे संपूर्ण पेपर मी ठेवलेले आहेत। महानगरपालिकेने आम्हाला दिलेले पेपर आहेत। आम्ही ना कुठल्या सभासदाकडून पेपर घेतलेत, ना कुठल्या सोसायटीकडून पेपर घेतलेत। महानगरपालिकेकडून माहिती अधिकारीचे पेपर घेतलेत, जे ठाकूर साहेबांसमोर आम्ही दाखवलं, त्याच्यामध्ये क्लिअर आहे की ज्या सभासदांनी सहमतीपत्र दिलं होतं किंवा हो आम्हाला पुनर्विकास करायचा आहे त्यासाठी, त्या सहमतीपत्रावरती फक्त सह्या आहेत, नावं नाहीत। मग याचा अर्थ काय समजाल तुम्ही? याच्यात कुठं राजकीय हे नाही, षडयंत्र? आम्ही फक्त कागदपत्र आधारे बोलतो, जे आमच्याकडं पेपर आहेत। आयुक्तांनी सांगितलं, नगररचनाकार आहेत, तुम्ही त्यांच्याशी बोला। त्यांनी तिकडं फोन केला, आम्ही नगररचनाकारांसोबत मीटिंग घेतली। ॲडव्होकेट यशपाल साहेबसोबत होते, काही सोसायटीचे सदस्य होते, त्यांना पण आम्ही घेऊन गेलो होतो। त्यांनी सांगितलं आम्ही चौकशी करून कारवाई करतो, परंतु एक महिना होऊन गेला आहे, त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही। उलट लेखी आश्वासन त्यांनी आम्हाला असं पत्र दिलं आहे की हेमंत ठाकूर यांनी, की जे काय याच्यामध्ये तुम्ही मुद्दे मांडलेत, हे तुमचे मुद्दे काय ते तुम्ही आम्हाला सांगायला वरती पाठवतो आणि त्याच्यावरही कारवाई करण्यात येईल, असं त्यांनी आम्हाला लेखी दिलेलं आहे। हां, जे आम्ही मागण्या केलेल्या आहेत त्यांच्याकडे, तर त्यांनी त्या जेवढ्या आमच्या मागण्या त्यांच्या त्यांनी लेटर ॲडो बनवलेल्या आहेत, ते व्हेरीफाय करू आणि त्या व्हेरीफाय करून आम्ही वर पाठवतो। आणि ते पत्र मला तसं दिलं त्यांनी, ते पत्र आहे सभासदांनी ते रूम घेतलेले 2013 नंतर, ते 2021 याच्या आधारे सी सी दिले आहे, तीच नावं। सिडको म्हणतं जर कोर्टात केसेस चालू असतील, सिडकोची एनओसी देताना त्यात नियम आहे, मी आपल्याला देऊ तो माझ्याकडे। हा, कुठले कुठले याचे असे? आता प्रत्येक सोसायटी वेगवेगळे, आमच्या हाती ज्या आता आल्या आता की त्या आता सध्या 10 आलेल्या आहेत, त्याच्यामध्ये श्रद्धा सोसायटीच्या आहेत। याच्यात बघा, दे बघा दाखव, याच्यामध्ये फक्त सह्या आहेत आणि सभासदांची नावं नाहीत। त्याच्यानंतर खोट्या सर, खोट्या सिडकोम पत्र वाचून दाखव, सांगतो ते पण सांगतो। एक सिडकोने दिलेलं पत्र आहे, म्हणजे सेक्रेटरीला दिलेलं आहे श्रद्धा अपार्टमेंटला, या ॲग्रीमेंटच्या डीडच्या ज्या सह्या आहेत त्या खोट्या आहेत, सिडकोचं पत्र आहे, आमचं नाही आहे। दुसरं देऊ दत्त, सगळ्यांना मिळेल। तारीख 2016 आणि इथून आता सिडको ज्यावेळेस एनओसी देतो त्यावेळेस स्पष्ट सांगितलंय त्याच्यामध्ये की कोर्ट केस चालू असतील तर एनओसी देता येणार नाही, सीसी देता येणार नाही, तरी देखील सिडकोच्या अधिकाऱ्यांना मॅनेज करून त्यांच्याकडून एनओसी घेतलेली आहे, त्याचं देखील पत्र रायटिंगमध्ये ते आहे आपल्याकडे। दुसरं आता मगाशी तुम्ही जो विषय काढला ॲग्रीमेंटचा, ॲग्रीमेंटची कॉपी कुठे? डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट, त्या ॲग्रीमेंटमध्ये ॲग्रीमेंट रजिस्टर नाही, जे मृत झालेले आहेत ते मृत्यूमुखी पडलेले आहेत त्यांच्या वारसाची नोंदणी करावी लागते, ती देखील केलेली नाही। 2013 बेसवर सीसी दिलेली आहे, आणि सीसी देताना कंडिशनल सीसी देताना स्पष्ट असं सांगितलं गेलंय की यामध्ये सीसी देताना आम्ही तुम्हाला सीसी देतोय, परंतु यामध्ये बोगस कागदपत्र किंवा खोटं काही आढळल्यास ती सीसी रद्द केली जाईल। त्यामुळेच आमची मागणी आहे दिलेली कंडिशनल सीसी रद्द झाली पाहिजे। 2020 पत्र आहे, त्या पत्रामध्ये पहिला 8वा मुद्दा आहे त्यांचा, अर्जदाराने सादर केलेली माहिती चुकीची आढळल्यास सदर परवानगी रद्द करण्यात येईल। आम्ही त्यांना त्यांचेच मुद्दे दाखवले, मग हे जर
तुम्ही म्हणताय आणि तुम्हाला सगळं आम्ही दाखवलं आहे हे चुकीचं आहे, मग का तुम्ही सी सी कॅन्सल करू नये आणि ज्या लोकांनी हे चुकीचं केलं आहे त्या अधिकाऱ्यांवरती का गुन्हे दाखल करू नये, ह्या आमच्या दोन मागण्या आहेत मेन. एक वर्षापासून पाठपुरावा करतो आहे आम्ही, त्याच्या सिडकोची एन ओ सी त्यांना दिलेली होती ती सोसायटीच्या लोकांचा 2016 आधीपासून पाठपुरावा आहे. आम्ही एक वर्षापासून पाठपुरावा करतोय आणि कसं आहे मुद्दा असा आहे साहेबांनी जो मुद्दा आता एक मिनिट यांना सी सी मिळालेले आहेत, त्या मिळाल्यानंतर जे सोसायटी श्रद्धा एकताचे जे मेंबर होते त्यांनी आमच्या काही डॉक्युमेंट्स आणून दिल्या, त्या आम्ही व्हेरीफाय केल्या. त्याच्यानंतर आठवले साहेब ज्या नवी मुंबईत आले होते त्या पत्रकार परिषदेमध्ये त्या सोसायटीचे मेंबर साहेबांना भेटायला आले, त्या लोकांना घेऊन आम्ही आठवले साहेबांच्या बंगल्यावर गेलो. आठवले साहेबांनी कमिशनर साहेबांना फोन केला, आयुक्त साहेबांनी स्पष्ट सांगितलं की जर यामध्ये जर काही असेल तर निश्चितपणे कारवाई केली जाईल. आणि आम्ही आयुक्त साहेबांना जेव्हा भेटायला गेलो त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ठाकूर साहेबांना तुम्ही भेटा, तुमचं म्हणणं सगळं सांगा आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. बोला. श्रद्धा आणि एकता सोसायटीच्या आमच्याकडं जवळजवळ 50 ते 60 लोकांच्या तक्रारी आहेत. आमच्याकडं करून त्यांनी आयुक्ताला पण तक्रारी केलेली आहे, नुसत्या आमच्याकडे तक्रारी नाही केल्या. ते नाही विरोध नाही आहे, तुमचा विषय वेगळा आहे आणि आमचा विषय वेगळा आहे. इथं 40-60 जो विषय आहे तो विषय पूर्ण वेगळा आहे. आमचा विषय असा आहे की खोट्या कागदपत्रा आधारे सी सी दिली त्याच्यावरती कारवाई करा. तुमचा विषय आहे की किती लोक आमच्यासोबत आहे, आमच्यासोबत धरून चाला कोणच नाही. आमचा विषय आहे की चुकीचे पेपर आहेत, आमचा तो विषय आहे. आणि चुकीच्या पेपर आधारे त्यांनी सी सी दिली म्हणून त्या अधिकाऱ्यांवरती कोण मध्ये ते असतात त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा आणि ती सी सी कॅन्सल करा त्यांच्या पत्रानुसार. आमचं म्हणणे नाही आहे. हो बरोबर आहे. बरोबर आहे बरोबर आहे. त्याच्याबद्दल साहेब आमचं काही धोरण नाही, आमचा विषय फक्त असा आहे की जे चुकीचं घडले त्याच्यावर कारवाई करा, एवढंच आमचं म्हणणं आहे. नाही होत ना, होत नाही म्हणून साहेब पत्रकार परिषद घ्यावी लागली ना. हो हो बरोबर बरोबर आहे. त्यावेळेस पक्षाचे राष्ट्रीय नेते आणि काय मांडतील त्यावेळेस त्या भूमिका आम्ही मान्य करू. आत्ता तर सध्या आमची काही भूमिका तशी नाही काय त्याबाबत. मी देखील त्या पत्रकाच्या बाजूला राहतो, आम्ही पण पुनर्बांधणीच्या प्रतीक्षेत आहोत. माझ्या माहितीप्रमाणे जी संमती पत्र तुम्ही जे दाखवत आहे त्याला हायकोर्टाने ग्राह्य धरलेलं आहे आणि त्यानुसार पालिकेला सांगितलेलं की तुम्ही पुनर्बांधणी संदर्भात योग्य ती उचित कारवाई घ्या, लोकांचे जीव जाऊ देऊ नका, इमारती खाली करा. दरवर्षी पालिका नोटीस पाठवते. ते जर उच्च न्यायालयाने ग्राह्य धरलेलं असेल आणि त्यानंतर असा एक प्रकार झालेला आहे की सिडको घरं कोणी विकत घेऊ देते, ट्रान्सफर करत नाही तिथे, तर मग ती संमती पत्र जी आहेत ती जुनीच राहतील ना, नव्याची कुठून येणार? नाही ना, नवीन सी सी घेण्याच्या टायमाला नगर विकास अधिकारी स्पष्ट सांगितलंय त्यांनी की नवीन संमती पत्र सबमिट केले पाहिजेत, जुन्या संमती पत्रावरती सी सी देऊ शकत नाही. हायकोर्टने जो दिला त्याच्या हायकोर्टच्या विरोधात आम्ही काय बोलत नाही. हायकोर्टाने काय सांगितलंय का दाखवण्याचं गाईडलाईन्स आम्हाला, आमच्याकडे पेपर हायकोर्टचे आहेत, हायकोर्टाचे पेपर आमच्याकडे पण आहेत. हायकोर्टाच्या जी कुठलीही गाईडलाईन्स नाही की 2013 संमती पत्रावरती 2021 सी सी द्यावी, असं मी ठामपणे सांगतो. असे आमच्याकडे पुरावे आहेत. सबमिट केलं रेराला बिल्डरनी, त्या रेराला जे अग्रीमेंट सबमिट आता एकता सोसायटीचं आहे त्यांनी आणून दिलं आहे सभासदांनी की हे अग्रीमेंट आहे ना पूर्ण प्लेन आहे, त्याच्यामध्ये काहीच नाही, हे सगळं असंच सबमिट केलं आहे, नंबर मागवलेला आहे, अशी बोगस कामं चालू आहेत. त्या संबंधित सदस्य जे आहेत त्या सोसायटीचे त्यांना अक्षरशः दम देतात आणि रूम खाली करण्याची धमकी देतात. त्यांची कुठली सोय नाही, व्यवस्था नाही आणि हे असे उद्योग करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे.
त्यामुळेच आता साहेब बोलले ते खरं आहे की त्यांना वारंवार आम्ही ही विचारणा ज्यावेळेस ठाकूर यांच्याकडे केली तर त्यांचं नेहमीप्रमाणे एकच उत्तर आहे की पावसाळा सुरू झाला की इमारती ज्या जुन्या इमारती आहेत त्या उद्या पडू शकतात, त्या अनुषंगाने आम्ही त्यांना लेटर देत असतो. याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही त्यांना धमकी दिली पाहिजे. त्यामुळे त्यांच्या मताशी मी सहमत आहे आणि पत्रकारांना देखील याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं की सोसायटीच्या सदस्यांना धमकी न देता त्यांची व्यवस्था करून आपण ती जर जागा खाली केली आणि कायद्याच्या आधारावर CC NOC घेऊन जर बांधकाम केलं तर ते योग्य राहील.